Today we start our lecture number 39, water resources. From last lecture we discuss on various ways of water resources. First we see rainwater, then second surface water. Now we study about the ways of various resources of water. That is third, groundwater. Groundwater is an important source of irrigation. आपल्याला माहिती आहे की जे काही ग्राउंड वॉटर किंवा आपण त्याला भूजल पाणी किंवा जे काही भूमिगत पाणी आहे हा एक चांगलापैकी सोर्स पाण्याचा आहे आपल्याला माहिती आहे. इट ऑल्सो मीट्स द डिमांड्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर हाउस होल्ड यूजेस अँड इंडस्ट्री. आपण याचा जो काही उपयोग आहे हा पिण्याचं पाणी असेल किंवा जे काही बांधकाम वगैरे आहे किंवा जे काही इंडस्ट्रीज आहेत याकरता आपण याचा उपयोग करतो. ऑल्दो ग्राउंड वॉटर यूज फॉर इरिगेशन इज टर्म एज मायनर इरिगेशन. त्यानंतर आपण जे काही समजा पाणी जे काही वापरतो ग्राउंड वॉटरमधील त्यालाच आपण मायनर इरिगेशन असं आपण म्हणतो. इन रियालिटी इन अकाउंट्स ऑफ फॉर अबाउट 70 to 80% ऑफ इरिगेशन. आणि मग यामधून जे आपण जे काही पाणी पुरवठा घेतो साधारणपणे भूमिगत पाण्याचा साधारणपणे 70 to 80% पाणी आपण यामधून घेतो. तरीसुद्धा सर्वाइंग मोर दॅन ट्वाईस द एरिया सपोर्टेड बाय कॅनल्स इन इंडिया. तरीसुद्धा जे काही आपण जे काही कॅनल्सनी आपण जे काही पाणी पुरवठा घेतो हा त्याच्या दुपटीमध्ये पाणी पुरवठा राहतो. जे काही आपण भूमिगत वॉटर आहे त्यापेक्षा दुपटीने आपण काय करतो कॅनल्सनी पाणी पुरवठा घेतो. सच अ सिच्युएशन इज मोर प्रॉमिनंट इन द इंटेन्सिव्हली कल्टिवेटेड एरियाज अंडर राईस वॉटर ऑर शुगर केन बेस्ड क्रॉपिंग सिस्टीम एस्पेशली इन द इंडोजेनेटिक प्लेन्स. आता तरीसुद्धा आपण अशा परिस्थितीमध्ये आपण जे काही समजा इंटेन्सिव्हली कल्टिवेटेड एरिया आहे आपण समजा की जे काही आपण ऊस असेल किंवा जे काही आपण भात शेती आहे यांसारख्या ज्या काही मैदानी भागामध्ये आपण जे काही लागवड करतो किंवा जे काही इंडोजेनेटिक भाग आहेत आपण अशा क्षेत्रामध्ये शक्यतो हे प्रामुख्याने या एरियामध्ये याचा आपण वापर हा जास्त प्रमाणामध्ये करतो. द ॲक्विफायर्स आर एक्सप्लॉयटेड मच फास्टर दॅन बिंग रिप्लेनिश्ड इम्प्लाईंग दॅट द प्रोडक्शन सिस्टीम आर सर्व्हाइंग बिकॉज ऑफ बॉरोइंग फ्रॉम द फ्युचर. आता यामध्ये ॲक्विफायर्स इज मोर प्रॉमिनंट. आता याच्यामध्ये आपण जे काही पाणी शोषून घेणं राहतं ही किंवा जी काही प्रक्रिया आहे पाणी शोषून घेणे किंवा त्याचं जे काही सच्छिद्रता आहे त्या सच्छिद्रताने जे काही पाणी पुरवठा वाढतो इज मच फास्टर दॅन रिप्लेनिश. रिप्लेनिश म्हणजे आपल्याला काय सांगता येईल आपण जे काही पुनर्भरण करतो पुनर्भरण करण्यापेक्षा जे काही पाण्याची जे काही निचरा होतो म्हणा किंवा जे काही पाण्याचं शोषण होतं हे त्याच्यापेक्षा पुनर्भरण करण्यापेक्षा ते फास्टली त्या ठिकाणी त्याचं प्रक्रिया पूर्ण होते. फास्टली त्या ठिकाणी पाणी साठवणूक जास्त प्रमाणामध्ये होते. आणि मग अशा प्रकारे इन इंडिया अबाउट 250 kilometers ऑफ ग्राउंड वॉटर इज एक्स्ट्रॅक्टेड अगेन्स्ट द रिप्लेसमेंट ऑफ ओनली अबाउट 150. आता याच्यामध्ये आपण जे काही एकूण 150 kilometer क्षेत्राच्या अनुषंगाने आपण अशा प्रकारे जे काही पाण्याचं शोषण असेल हे आपण साधारणपणे जे काही आपण जर भारतामधला विचार केला तर साधारणपणे 250 kilometers cube भूगर्भातील जे काही पाणी आहे आपण हे केवळ 150 kilometer cube बदलीच्या स्वरूपामध्ये किंवा त्याच्या विरुद्ध आपण इतकं पाणी त्याचं काढू शकतो. तर अशा प्रकारे दिस इज रिझल्टेड इन शार्प डिक्लाईन ऑफ वॉटर टेबल. जो काही वॉटर टेबल आपल्याला तुम्हाला नोट्समध्ये दिलेला आहे याच्यामध्ये जे काही सोर्सेस आहे आणि त्यांनी किती एरिया त्या ठिकाणी कॅप्चर केलेला आहे परसेंटेज ऑफ वॉटर त्या ठिकाणाहून किती होते ते यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपण जे काही कॅनल्सनी जो काही आपल्याला पाणी पुरवठा भेटतो यामध्ये साधारणपणे जे काही मीटर हेक्टरमध्ये एरिया दिलेला आहे 15.15 आणि टोटल परसेंटेज आहे कॅनल्स थ्रू इरिगेशनचे 27.5. त्यानंतर वेल्स जे काही विहिरी आहे यामधील जे काही क्षेत्र आहे 35.26 meter hectare आणि जे काही एकूण आपण पाणी जे घेतो इरिगेशन वेल्समधून तर 64% इतकं इरिगेशन आपण
वेल्स द्वारा घेतो, त्याच्यानंतर टँक्समधील जे काही क्षेत्र आहे हे कमी आहे, 1.94 मीटर हेक्टर आहे, आणि पर्सेंटेजमध्ये सुद्धा ते 3.5% फक्त आपण टँक्समधून इरिगेशन घेतो. त्यानंतर जे काही अदर सोर्सेस आहे, अदर सोर्सेसमध्ये सुद्धा देखील 2.75 इतकं क्षेत्र त्याच्यामध्ये आहे, आणि ओनली 5% ऑफ वॉटर आपण अदर सोर्सेसमधून त्यामध्ये घेतो. तर अशा प्रकारे जे काही ग्राउंड वॉटर आहे, आपण हे ग्राउंड वॉटर यामध्ये आपल्याला एक सोर्स ऑफ इरिगेशन महत्त्वाचा पॉईंट सांगितलेला आहे.